हाय, नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना. तर आज रक्षाबंधनच्या आमच्या सगळ्या भावांना आणि बहिणींना हार्दिक हार्दिक आणि लाख लाख शुभेच्छा भावा बहिणींनो. हार्दिक हार्दिक आणि लाख लाख शुभेच्छा हो का. आज आहे ना नारळी पौर्णिमा. येईल ना, पण तिथं ही आहे ना चिकूल आहे तिथं रस्त्याला. अयो तिकट लागलं डोळ्याला. तर आज नारळी पौर्णिमा. तर सगळ्या भावा बहिणींना बरं का मनापासून तुमच्या पूनमताईकडून पूनमताईच्या सहकुटुंबाकडून हार्दिक हार्दिक आणि लाख लाख शुभेच्छा. बघितलं का बरगड्या पहिलवान बरगड्या दिसते ते. तर पावसाचं वातावरण झालंय भाऊ बहिणीनं हो का, तुम्हाला दाखवते. आणि थोड्याच वेळात पावसाची शक्यता होती, तापलंय बी ऊन पण होतं तसंच. आणि थोड्याच वेळात पावसाची जोरदार पावसाची शक्यता आहे. रात्रभर तर होताच पाऊस. तर तुम्हाला दाखवते बाहेरचं वातावरण कसं झालंय आणि तुमच्या पूनमताईच्या इथं कसं दिसतंय बाहेरचं वातावरण तुम्हाला दाखवते मी. बघा कसं झालंय ना. आज काय झालंय, आम्हाला रात्रीपासून लाईटच नाही भाऊ बहिणींनो. लाईट नाही रात्रीपासून, त्याच्यामुळं जरा ही झालं या काय म्हणतात प्रॉब्लेम झालाय. चार्जिंग नाही मोबाईलला काय नाही. आणि हो का पाऊस आता टिपकाय लागलाय टिप टिप. रक्षाबंधन एकच्या पुढे राखे बांधायचे होते ना वाटत. हा तो का त्याला माहिती. तर गडगड धडधड करायला लागलंय भाऊ बहिणींना हो का. लय आबळ गरजायला लागलोय आणि एकदम असं वातावरण ही झालं. हा आताच नाही बांधाय बा परत बांधायच्या. तर चला भाऊ बहिणींनो दाखवते तुम्हाला कसं वातावरण झालंय. तर ही असं मस्त पैकी असं वातावरण झालंय भाऊ बहिणींनो. आणि बॅटरी पॉवर संपलेला आहे बरं का, लाईट पण नाही चार्जिंग पण नाही. हो का मस्त पैकी असं ढगाळ काळ झार ढग झाल्या दिसतात का हो का. लाईट नसल्यामुळं काय आम्हाला मोबाईल आणला चार्जिंगच नाही. पॉवर बँकला केलती चार्जिंग काय होतं थोडंफार ती हो का. धडधड गडगड करायला लागलं इकडून. हो का तर पियानी आज खिचडी केली होती मला सोमवाराला. तर एकदम बाहेर अशी खिचडी केलती पियानी भावा बहिणींनो. हा कशी केलती पप्पाला नाही विचारलं. वय कशी केलती एकदम बाहेर केली करू लागाय होता काय. म्हणजे तुम्हीच केली म्हणायचे काय तुम्ही नाही केली. ऐकत नाही ती बाई ही लेकर काल खुडली सगळी भाजी. आता बांधाय निघाला वय मी आल्यावर हो का. सगळं पावसाचं वातावरण झालंय भाऊ बहिणी. मी बसायला लागले ना कसं करतो माहिती का, हे उतर हे वरती बांधायचं. मी उतरले ना लगेच बसतो असं ना. तर हो का पावसाचं जोरदार पावसाचं आता आगमन होणार आहे भाऊ बहिणींना. काळ कुट आबाळ झालेला आहे. तर अशा पद्धतीनं पावसाचं वातावरण झालंय. पावसाच्या वातावरणात तुमच्या दाजीला आज दवाखान्यात न्यायचं होतं बरं का, पण काय झालं तुमचं दाजी जरा घाबरायला लागलं. अगवाय येईल की मग तुमचं दाजी जरा घाबरायला लागला. आज काय आलं नाही तर दवाखान्यात त्यांना घेऊन जायचं होतं आज दवाखान्यात, पण ती मला म्हणलं नको बाबा उद्याच्याला जाऊ.
तर गेल्या सोमवारी पण असंच म्हणत होतं, तरी पण मी नेलं होतं त्यांना, पण आता ह्या सोमवारी का नेणार नाही भाऊ बहीण? तर पावसाचं वातावरण अहो पटकुनी 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 मोटर चालू करा. तर पावसाच्या वातावरणामुळं काय जाणार नाही म्हणजे दवाखान्यात घेऊन. हे काय लाईट आली आता? ए ते लाईट बंद कर बाहेरले, रात्रीपासून लाईटच नाही ना. मग देवाला काळजी, घरातला हांडा पिया, घरातला हांडा ही भरून घे. मोबाईलला चार्जिंग नाहीत ना, चार्जिंग पण करून घ्यावं लागेल. पप्पाचा मोबाईल चार्जिंग लाव, पॉवर बँक चार्जिंग लाव. मी आलीच माझा पण मोबाईल लावायचा चार्जिंगला. तर भाऊ बहिणींना आज आता रक्षाबंधनला काय म्हणजे जायचं म्हणलं की अंगाव काटा येतो बरं का माहेरला, कारण की तिथं सारखं आहे ना, कशावनं नाही कशावनं कशावनं नाही कशावनंच काय नाही काय काय नाही काय चालूच असतं. तर आज तुम्हाला सांगते, मगाशीच मला फोन आलता बरं का पिंकीचा, असं झालं तसं झालं, त्याच्यात काय झालं त्या दोघा नवरा बायकोचं झाल्याचं भांडणं, आणि त्या दोघा नवरा बायकोची झाली भांडणं आणि बारक्याचं मधीच काय चाललंय काय नो. तर ही बारक पोर कसं आहे माहितीये का? आता हो का भाव रक्षाबंधन आज भावाचा दिवस आहे, आता कसं आहे भाऊ बहिणींनो, आपण बोललं की दिसतंय तोंड, तरी पण मी बोलत असते. ह्यांना ना सण कळा ना ना सूद कळा ना, ही बी आनंद घेईनात काय तरा. आला का पाईपवर दाब? पाईपवर दाब आला का? आधी चेकिंग करत जा सगळीकडे, आणि मग आहे ना पाण्याचे ती चालू करत जा. आता आहे ना कसं आहे, तुमच्या दाजींचं काम वाढा वाचतंय भाऊ बहिणींनी, खर्चाची कामं सारखी, खर्चाची कामं काय नाही काय काय नाही सारखं चालूच आहे. राहू दे लागल, कोण खाते तिला राहू दे. अवघड आहे बाया तुमचं अवघड. चालवत नाही लई अवघड आहे बाया. तर काय सांगत होते मी गेलं बाय ध्यानातून, ती टाकीच्या पाण्यावर आता हो का टाकीचं मोटरीचं बंद केलं, आणि हिकडून येऊन आपलं तिथली बंद केलेलं आहे, आणि हिकडचं बी बंद केलं म्हणजे बघा पियापुरतं पाणी झालं. तर दाब आला असतं आता त्या बोरच्या पाईपवर आणि फुटलं असतं पाईप, कवा कवर सांगावं ह्या नवऱ्याला. तर भाऊ बहिणींनो काय झालं माहितीये का, तिकडचं तर तुम्हाला सांगते, दोघा त्या पिंकीचा आलता मला फोन मगाशी की त्या राजूचं तिचं झालंय भांडण. आता ती बी कशावनं झालंय काय झालंय तिला डोक्याला टेन्शनचं काम आहे. ह्यांना ना सण कळाना ना सूत कळाना, ह्यांचं सारखं कंटिन्यू काय नाही काय काय नाही काय चालूच आहे. आणि ह्यांचं कसं झालंय भाऊ बहिणींनो, ही स्वतः बी सुखानं जगानात आणि दुसऱ्याला पण सुखानी जगू दे ना ती, आपल्याला पण त्या सणाचा आनंद घेऊ देत नाही ती, असं झालेली ह्यांची गंमत. तर आता तुम्हाला सांगते, तिला मी किती पिंकीला सांगितलं, म्हणलं नको डोक्याला बाया ताण करून घेऊ, तुझ्या बी नको घेऊ, त्यांच्या नको देऊ ना आमच्या बी नको करू, जगू द्या जरा सुखाने समाधानाने जे ज्याला त्याला आपापल्या पद्धतीने. आता इकीचं इकीकडे तिकडं चालू असतं या कुणाचं, तर यावगाचं यावगाचं तिचं, ती पण होती मागाची फोनवर, तिला बी सांगितलं तिचं सारखं आता ती दुखण्याचं चाललंय ना, तर तिच्या आल्या त्या वाटतं अंगाला फुटकुळ्या, तर तिला म्हणलं नागिनीचं बघ नागिन, तर ती काय हो का आपलं एक तर ऐकत नाही कोणी, आपण सांगायला गेलो की काढत्यात येड्यात, मग आता बोलावं तरी काय, असं झालंय. आता राजू आला निघून रात्री, आता दोघा नवरा बायकोची भांडणं झाली पिंकीची राजाची, काल गेली माहेरला, पिंकीला तरी काय गरज होती नवऱ्याला घेऊन माहेरला जायचे, त्याचं झालं तर ते आता ऍक्सिडेंट झाला ना त्या दिवशी, भल्या मोठ्या खड्ड्यात पडला उडून गाडीवर,
आता बरं झालं, काय म्हणतात देवाच्या दयाने आहे ना, म्हणजे लागलं नाही त्याला, मुका मार लागला थोडा, पण असं काही पैसा पाणी खर्च होईल असं काही जास्त हे झालं नाही, नाहीतर किती मोठं डोक्याला टेन्शन झालं असतं. मागं त्याची गाडी बी तुम्हाला सांगते फुटलेली आहे, तर काल बी तुम्हाला सांगते सासरवाडीत, आता ही गेली घेऊन त्याला कोण पिंकी, मग कशाला न्यायचं, तुटली गाडी आधीच ऍक्सिडेंट झाला होता तसंच गेली ती माहेरला, आणि परत तो का तिथं जाऊन केली भांडणं, आणि परत रातचाच निघून आलाय घडी स्टँडवर कुठं झोपला, आणि आला निघून कुठं घरी, आणि काय म्हणतात ते फोन तिकडच, कापड तिकडच, सगळं तिकडच. आता पिंकी माया रातन, राजू कुठं इकडं, आणि त्याच्यात हे बारक्याचं कसं झालंय, त्याची बायको नाही घरी, कुणाची बारक्याची, त्याच्यामुळं त्याच्या डोक्यावर झालाय परिणाम, त्याला दुसऱ्याचं सुखी संसारात टेन्शन येतंय बघितलं की असं वाटायला लागलंय मला. आता तर राजाच्या बायकोचं आणि राजाचं भांडण आहे, त्यांची ती दोघं बघून घेतील, ह्याला काय तोंड घालायची गरज आहे का, ह्यो एवढा मोठा करता धरता भादवा घडी झाला का, हा मिटवा मिटवी करायला, कुणाचं काय झालंय ते सांगायला, हा अशी गंमत आहे यांची तर सांगायचं काय. तर भाऊ बहिणीनो एका तुम्हाला सांगते, मग अशी आता योगी मला कालच म्हणत होती की आपण तू ये तिकडून आणि मी जाते इथे इकडून जाऊ आपण रक्षाबंधनला, तर तिला म्हणलं आता आज तर काय पावसाचं वातावरण होतं, आज काय नक्की नव्हतं बरं का, पण तुम्हाला सांगते आज नक्की नव्हतं, पण असं ऐकल्या होतं आपलं तर हातपायच गळत येतं, पुढं पाव उचल पाऊलच उचलू वाटत नाही, आधीच आपलं आपल्याला झालंय थोडं, काय म्हणतंय माझंच मला झालंय थोडं शे काय, माझंच मला झालंय जड आणि शेजारी म्हणते माझं बाळात पण कर आशेतली गंमत. आता आपलं घरचं आपल्याला कमी आहे का, माहेरला दोन दिवस सुखाचं जर घ्या जावं तर तो का ती तसं काय करायचं, नवऱ्याने इकडं वैतागून सोडलंय आणि माहेरच्यांनी तिकडून वैतागून सोडलंय, आम्ही मधीचला टाकलोय असं, आम्हाला जगूच दे ना ती बघा, इकडून फुसफुस असं आहे नवऱ्याच्या घरी नवर आणि तिकडून फुसफुस असं आहे माहेरची माणसं, जगायचं कस काय आमचं तरस रे तुला, मग तरस आहे नाही तर काय होते नवऱ्याची फुसफुस 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 आणि मग फुसफुसच आहे नाही तर काय तुमची कर काय माहित नाही, म्हणजे काय गैरफायदा किती काय जास्त माझा, म्हणजे काय बोला बरं, आता काय नाही मला म्हणायचं, तुला कुठं काय म्हणलंय तेव्हा नाही बोला की लय टाळा टाळा बोलत होता काय ते बोला, माझ्याकडे डोळ्यात डोळ घालून बोला काय नाही बोलायचं, मग उठा जा घरात पावसा पाण्याच, ती काय तू वाचली नटत नको जाऊ आजीला शोभत नाही आजी असं, आता तुटलं की तुटच तरच नटली मी, मग काय उगो लोक मला नाव ठेवतात का, तुम्ही जा तिकडे माझ्या डोकं काय खाऊ नका, मी वायकू पाशी बसायचं नाही काय, माझ्या डोक्यात माझी गणगण आहे जा, ही कुणाचं आलंय चला भाऊ बहिणीनं, मग ती तुमचं दाजी जरा आलंय डोक्याला ताण करायला, आता जरा दाजीकडे बघावं लागेल, ती तीन वेळा येऊन कस कस बघत मोबाईल मध्ये, मग ती माझं डोकं फिरत, चेहरा बायको तर चांगला दिसतोय माझा दिसतोय बघतोय, बरं सांगा भाऊ बहिणीनं कोणाचा चेहरा चांगला दिसतोय, माझा आहे मडक्यावाने तोंड दाजीचं एवढं तोंड आणि बायकोच, तुम्हाला वाटत काय मी काय म्हणतात हिरो हिरो हिरोचा नाद करतेस का काय दो दवा, एकदा दाजी पेटला जे दिला म्हणजे चार चार दिवसातून कपडे बदलत होता, मग दिवसातून चार चार का चार दिवसातून दिवसातून नाही दिवसातून चार का चार दिवसातून कपडे बदलत होता, दिवसाला चार ड्रेस बदलत होता माहिती का दाजी, बर मग
जातो बो काय मकर माहिती का आलं की लगेच माझं चितवण जरी बघितलं तरी